भारत हा कृषी प्रधान देश. आधुनिक पद्धतीने शेती करणं हे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य. आधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ढोबळी मिरची जर शेतकऱ्यांच्या शेतात वर्षभर असेल तर वर्षात एक वेळ नक्कीच चांगला नफा मिळवून देऊ शकतो हे शशिकांत काळगी या प्रगतशील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या रामपूर गावात शशिकांत काळगी या शेतकऱ्यांची शेती आहे. सविस्तर ऐकूया ढोबळी मिरचीतील शशिकांत काळगी यांचा लाखमोलाचा अनुभव. शेतकरी बंधूंना नमस्कार. मी शशिकांत शिवाजी काळगी, राहणूर रामपूर तालुका जत जिल्हा सांगली. आपण माझ्या शेतामध्ये ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. ही मिरची व्हरायटी इंडस 11 म्हणून व्हरायटी येते, इंडस 11 म्हणतो आहे आपण. आमच्याकडं भाजीपाल्याचं इंडस्ट्री असल्यामुळे मिरची, दोडका, कारलं, टोमॅटो, आलं, लसूण जे भाजीपाले लागते त्याच्यापैकी जवळजवळ 70% भाज्या आम्ही स्वतः आमच्या मालात उत्पादन करतो आणि 1000 टन आम्ही ऑल इंडियामध्ये सगळ्या मार्केटला, मोठमोठ्या मार्केटला आम्ही इथून पाठवतो आहे. आता सध्या आपण उभा आहेत इंडस 11 मध्ये. याच्यावर आमच्याकडे इंद्रा म्हणून व्हरायटी पण असते. ती इंद्रा व्हरायटी आता सध्या पालघरचं मोठा मिरचीचा हब आहे. तो सीझन असतोय डिसेंबर 15 पासून मेच्या 15 पर्यंत तो सीझन असल्यामुळं पालघरा मुंबईला जवळ, इतर वाहतुकीला साधनाच्या दृष्टीनं जवळ असल्यामुळं आमच्या या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्या गोष्टी परवडत नाहीत आणि त्यांचं उत्पादन पण आमच्यापेक्षा जास्त आहे. सगळं ते पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, सेमनेट ह्याच्यामध्ये उत्पादन असते. त्यामुळे आम्ही ही इंद्रा ही व्हरायटी या 6 महिन्याच्या कालावधीत करत नाही. आम्ही या 6 महिन्याच्या कालावधीत इंडस 11 ही व्हरायटी आमच्या भागातले सगळे शेतकरी या व्हरायटीला मान्यता जास्त देतात. याचं कारण म्हणजे आम्हाला लोकल मार्केट भले आमच्या प्रॉपर जत सारख्या ठिकाणी पण ही मिरची विकली जाते. त्यामुळं आमच्याकडचा शेतकरी ह्या 6 महिन्यासाठी ही व्हरायटी हे कर चॉईस करतो. ह्या व्हरायटीला यील्ड पण चांगला आहे. इंद्रापेक्षा थोडं कमी असते तरी पण आमच्या या व्हरायटीला पहिल्या तोड्यापासून 10व्या तोड्यापर्यंत म्हणजे तोडा सुरू झाल्यापासून 100 दिवस हा प्लॉट व्यवस्थित नियोजन केलं तर राहू शकतोय. आणि पहिला तोडा 1-2 टनाचा जर निघाला, नंतरचा तोडा 3200 ते 3500 किलो माल प्रत्येक तोड्याला निघतो एकरी. असं म्हणून याचा 38 ते 40 टन एकरी उत्पादन मिळते आणि याला कालावधी आहे 50 दिवसाला. बरोबर 50व्या दिवशी याचं पहिला तोडा येतोय आणि 150व्या दिवशीपर्यंत चांगला जर ठेवला तर 150 का पुढे 250 दिवस पण हा प्लॉट राहतोय. ह्याची उंटी तुम्ही जर नियोजन योग्य केला म्हणजे आपल्या 5.5 ते 6 फुटापर्यंत उंची जाऊ शकते. त्यामुळं हे कसं वाढेल तसं त्याची फुलं आणि कळ्या आणि फळं हे ते प्रत्येक ब्रांचेसमधून ते निघतच येतात. त्यामुळं प्रत्येक 10 दिवसाला आपण आज तोडा केलं माल तोडून मार्केटला पाठवलं म्हणजे प्रति 9 ते 10 दिवसाला हा माल तोडावाच लागतो. त्यामुळं प्रत्येक 10 दिवसाला तोडा होत असल्यामुळं ह्याला काय असं फार पॉवरफुल म्हणतात पाहिजे आणि 4-4 काट्या लावायला पाहिजे, 2 काट्याची खैची करायला पाहिजे, ताराचा वापर करायला पाहिजे या इंडससाठी काय ती गरज नाही. ते इंद्रासाठी किंवा टोमॅटोसाठी लागते. ह्याच्यात पण आपल्याला एक खर्च या इंडसमुळे वाचू शकते. आणि हे लोकलला कुठेही आता इंद्राला फाईट करण्यासाठी इंडस पण इतर मार्केटला पण विकू शकते आणि याची किपिंग कॅपॅसिटी चांगली आहे. ह्याच्यात पोकळी कमी असल्यामुळे फळामध्ये हे पार दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड पण कुठलेही माल इंडस माल जाऊ शकतो. कारण हे जे कातडीची जाडी जास्त आहे आणि पोकळी कमी आहे. त्या इंद्रामध्ये पोकळी जास्त असल्यामुळं लांबच्या वाहतुकीला चेपला जातो, माल डॅमेज होतो आहे. एकातून पाणी सुटलं की दुसऱ्या फळाला लागून एका बॉक्समध्ये 1-1.5 किलो 2 किलो डॅमेज निघतो. तो हा ह्या हिशोबामध्ये काय होत नाही. त्यामुळे हा इंडस व्हरायटी सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी फायदेशीर व्हरायटी आहे. आणि इतरही फार व्हरायटी आहेत कारण ह्या सध्या आता भारतात सक्सेसफुल झालेल्या लहान व्हरायटीमध्ये इंडस आणि मोठ्या व्हरायटीमध्ये इंद्रा ह्याच आपल्या देशामध्ये चालतात. आणि याला सीझनप्रमाणे रेट असतात. हे इंडसला आहे ते 12 महिने रेट असते. आमचा माल 18 ते 25 रुपये आणि हे रेग्युलरमध्ये विकलं जाते. 18 रुपये खाली आणि 25 रुपये वर हे रेग्युलर रेट नेतात
आणि शॉर्टेज किंवा मागणी वाढली तर हेच रेट माझ्या मागचे 2020 मधला प्लॉट आमचा 40 ते 54 रुपये दरामध्ये विकलाय. 4 एकरच प्लॉट 200 टन माल ह्या रेटमध्ये आम्ही 40 खालचा रेट आणि वर 54 पर्यंत आमची मालं विकलेत. आता या आठवड्यात थोडं रेट कमी आला असला तरी भविष्यात 15 दिवसात त्याचे रेट वाढतील आणि याचे पैसे पण होतील. फक्त काय आपल्याकडं मिरची व्हरायटी कायम आपल्याकडे ठेवली पाहिजे, कारण मार्केट असताना नसणार आणि मार्केट पडल्यावर आपल्याकडे माल असलं की आपल्या भाजीपाला क्षेत्रामध्ये आपलं नुकसान होते. भाजीपाल्यात आपण एकच तत्व लक्षात ठेवायचं की कुठलीही भाजी निवडा, तुम्ही वर्षभर त्या इंडस्ट्रीमध्ये पडणार असाल तर तुम्ही कुठल्याही भाज्या निवडा, ते भाजी तुम्हाला 12 महिने तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजे. तर तुम्हाला वर्षाकाठी काही ना काही तुमच्या गव्हर्नमेंटच्या पगारा एवढे पैसे एकरी तुम्हाला देऊन जाणार. आता हे मिरची व्हरायटी अगदी काळीकुट्ट दिसायला हिरवी जार असल्यामुळे याला आणि उन्हाळ्यातला आता सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे, इतर बाजूला कुठेही पिकं नसतात त्यामुळे इतर साईडची जे बारीक केश थ्रिप्स म्हणतो थ्रिप्सचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात असतो ह्याला, म्हणजे इतर ठिकाणी काही नसते त्यामुळे जे हिरवं दिसते त्या ठिकाणी येऊन हे रस शोषित किड्यांचं प्रमाण प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळे याला प्रत्येक 3 दिवसात एकदा टॉनिकचं स्प्रे झालं की लगेच दुसरा स्प्रे एखादा तो तुम्हाला कीटकनाशकाचा ह्या दिवसात घ्यावाच लागतो आणि ह्या दिवसात बुरशीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे बुरशीनाशकाचं प्रमाण कमी असतं. ते प्रमाण पावसाळ्याच्या लागणीला आणि थंडीच्या लागणीमध्ये बुरशीनाशकं किंवा अँटीव्हायरस ह्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी वापराव्या लागतात. आता सध्या फक्त काळजी घेणे थ्रिप्स म्हणजे रस शोषक किडी जी आहेत त्या रस शोषक किडीपासूनच उन्हाळ्यातल्या प्लॉटला धोका असतो आणि ते एकदा जर प्रादुर्भाव झाला ना ते पूर्ण प्लॉटचे प्लॉट घालू शकतात आणि फळाची प्रत खालावते त्याच्यामुळं. आता माझ्या सध्याकडे 1 हेक्टर मिरचीचा प्लॉट आहे आणि मला अपेक्षा आहे की या हेक्टरच्या प्लॉटमध्ये 90 ते 95 टन माझ्याकडे निघेल, कारण कायमचं माझ्याकडे मिरची असल्यामुळं आणि मिरची टोमॅटोमध्ये आम्हाला त्यात अभ्यास असल्यामुळं त्याला कुठल्या स्टेजला काय केलं पाहिजे हे माहीत असल्यामुळं जर चुकून नैसर्गिक आपत्ती आली तरच आमचं जजमेंट फेल जातो आहे, नाहीतर आम्ही ठरवल्याप्रमाणे 38 ते 42 टनापर्यंत आम्ही एकरी उत्पन्न काही केलं घेतोयच आम्ही. इंडसमध्ये इंद्रामध्ये आम्ही तेच हाच रेशो 48 ते 52 पर्यंत घेतोय, कारण आम्ही 11 तोडे परफेक्ट करतोयच. आता जो प्लॉट दिसतोय हा पहिला बांधलेला कच्चा प्लॉट आहे, आम्ही याच्यानंतर अजून 3 स्टेज करतो. आता याच्यानंतर 1 फुटावर आणि याच्यानंतर 1 फुटावर आमची बांधणी हे पहिल्या स्टेजला हे 2.5 फुटावर आहे, नंतरचं 3.5 ला नंतर 5.5 फुटाला अशा 3 स्टेज करून 3 बांधण्या करतो आणि असं परफेक्ट बॉक्स करून औषध पूर्ण झाडाला खालच्या बाजूला बसावं या पद्धतीनं आमची बांधणीची पद्धत असते, त्यामुळं आमचं उत्पन्न पण चांगलं निघते आणि ठरलेले रेशो पण आम्ही पूर्ण करतोय. शेतकरी बंधन मी बाकीचं सगळं सांगत असताना ज्याला जे आर्थिक हे आहे हे फार म्हणजे हे फार सेन्सिटिव्ह पीक आहे, म्हणजे आता जाता जाता करून दुसऱ्या पिकासारखं म्हणलं तर हे शक्य नाही. तुम्हाला मिरची प्लॉट केला तर तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी याच्यामध्ये तुम्हाला यावंच लागणार, त्याच्यात काय झाले त्याच्यातले बदल काय ते तुम्हाला बघावं लागणार तरच ही मिरची आहे. ते मिरचीला खर्चिक पीक असल्यामुळं तुम्हाला लागणीपासून ते 60 दिवसापर्यंत तुम्हाला जर काठी मल्चिंग ड्रीप पायपा आणि खतं हे सगळे जर तुम्ही विकत घेणार असाल तर तुम्हाला 2.5 लाखाचं खर्च येतं याला. 2.5 लाख रुपये आपल्याला द्राक्षाला पण एवढं येत नाही, खरं हे 50 ते 60 दिवसासाठी एवढे पैसे खाणारे पीक आहे, त्यामुळे एवढे पैसे जो माणूस यात घालतो तो त्याला तिथे लक्ष द्यावंच लागणार, नाहीतर तुम्ही शेती दुसऱ्या पिकासाठी तुम्ही तयार राहूच शकणार नाही. त्यामुळे जर कुठल्याही शेतकऱ्याने जर मिरचीत जर पडायचं झालं तर तुम्ही योग्य लक्ष देणार असाल तर ते मिरचीत पडावं, नाहीतर तुम्हाला ते 100% नुकसान करून जाते मिरची. शेतकरी बंधूंनो माझ्या आता ही मिरची बघताय, हा प्लॉट 19 जानेवारीच्या लागणीचा आहे, म्हणजे आज याला फक्त 38 दिवस झाले, 38 दिवसाची मिरची ह्या सायची झाली आमच्यात आणि त्यामुळे मला आमचे पहिले 5 तोडे तरी भरपूर उत्पन्न मिळते. आम्हाला 25 टन पहिल्या 5 तोड्यात आम्ही 22 ते 25 टनाचं कव्हर करतो, पुढचे थोडे कमी होतात. मला मगाशी सांगितलं तुम्हाला या प्लॉटसाठी 60-65 दिवसासाठी तुम्हाला
बांधणीचं तणाचं तण भांगलण आळवणी मल्चिंग ड्रीप बांधणी वेळू ह्या सगळ्या गोष्टी धरून तुम्हाला 2.5 लाख तरी अगदी परफेक्ट करावं लागतात. त्या दृष्टीने तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला पैसे पण होतात. आता योग्य नियोजन आणि योग्य मी सांगितलेलं जर खर्च केला आणि लक्ष दिला आणि वेळोवेळी त्याचं जर खतं आणि औषधाची जर व्यवस्था केला तर तुम्हाला देखील 40 टनापर्यंत इंडस 35 ते 40 टनापर्यंत जायला काही हरकत नाही. आपण बाजार मूल्याप्रमाणे जरी बॉटम रेट सरासरी 20 रुपये प्रमाणे जरी धरलं तरी आपल्याला 5-7 लाख रुपये कमीत कमी याच्यातून होऊ शकते. आणि बॉटम खर्च 2.5 लाख रुपये आणि तोडीचा खर्च वजा जाता त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च जरी आला तरी किती मार्केट पडलं तर आपल्याला 1.5-2 लाख रुपये ह्या एकराच्या प्लॉटमध्ये राहू शकतात. किंवा आपण व्यवस्थित नियोजन करून हे अगदी बॉटम रेटचं सांगतोय व्यवस्थित नियोजन केलं आणि तुमच्या लकप्रमाणे जर काय मार्केटमध्ये वळणारी झाल्या साधल्या तर ह्या प्लॉटचे कुठलंही पीक याच्या प्लॉटचं जोडी करू शकत नाही. कारण मिरची हे ढोबळी मिरची हे असं पीक आहे तुम्हाला एकरी 15 ते 18 लाख रुपये पण करू शकते आणि एकरी 1,80,000 पण करू शकते. म्हणजे घातलेल्या पैशाच्या 75% पण तुम्ही करू शकताय आणि त्याच्या 10 पट पण करू शकता. ही मिरची अशी वराट आहे. तरुण युवकांना एक मी सांगू इच्छितो शेती भविष्यात तरी शेतीशिवाय पर्याय नाही. आणि शेती करत असताना असली पिकं निवडा की ज्यातून तुम्हाला परफेक्ट काहीतरी तुमच्या स्किलला लागून पैसे स्किलला लागून पैसे मिळू शकतील. त्या कॅटेगरीमध्ये ही मिरची बसते. काय आम्ही तरी माझं शिक्षण एलएलबी झाल्यामुळे याचा काय मला शेतीचं पहिला काय गंध नव्हता. माझा मुलगा एक BSc ॲग्री आहे तो आणि मी मिळून दोघं शेती करतो आहे आणि माझ्याकडे व्हरायटी सगळ्या आहेत. त्या मुलामुळे मला त्याच्या ज्ञानामुळे मला त्याचा फायदा होऊन सगळ्या व्हरायटीची पिकं माझ्याकडं कांदा बी प्लॉट आहे, लसणाचा प्लॉट आहे 4 एकराचा, कारल्याचा प्लॉट आहे 3 एकराचा, हळदीचा प्लॉट आहे 3.5 एकराचा, आल्याचा प्लॉट आहे 4 एकराचा, ढोबळी मिरची आहे, टॉमॅटो आहे आणि जिऱ्याचा प्लॉट आहे. हे सगळे बहुगुणी आणि 25 एकराचं द्राक्षाचा प्लॉट आहे तो सगळा मी भेगळा करतो. ह्या सगळ्या भानगडीमध्ये आम्हाला मार्केटिंग जमत नाही म्हणून आम्ही वन स्टोक काढून रॅकवर टाकायची व्यवस्था पूर्वीपासूनच बेदाणा करतो आणि बेदाणा पण आमचा क्वालिटी असतो आहे. एकरी 42 ते 45 किलो आम्ही म्हणजे 4.5 टनापर्यंत आम्ही बेदाणा अगदी दरवर्षीचा आमचा रेशिओ आहे तो त्यात आम्ही खाली येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्यामुळे तरुणांना शेतीमध्ये तुम्ही पडला वडिलांची जर शेती असेल दोघं चौघं भाव असेल तर दोघांना बाहेर जाऊ दे. दोघांना घरात घर आई वडिलांना सांभाळून शेती सांभाळा. तुम्ही बाहेरच्या दोघा भावापेक्षा कधी आनंद राहू शकेल मी एवढी ग्वाही देतो. नक्कीच तुमचा जो काय अनुभव आहे वेगवेगळ्या भाजीपाल्यातला जे काही डीपमध्ये तुम्ही नॉलेज आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेअर केलात, नक्कीच सर्व युवा शेतकऱ्यांना असेल किंवा शेतकऱ्यांना तुमचा अनुभव सर्वांना लाख मोलाचा ठरणार आहे. कारण तुमचे जे बारकावे आहे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच व्यापक आहे आणि हाच दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रातले सर्व शेतकरी बांधवांनी प्रयत्न केला तर निश्चितच 4 पैसे आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात असा यांचा अनुभव. तुम्ही आज संचित टीव्हीला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज. धन्यवाद.